नमस्कार, लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महालक्ष्मी व्रतासाठी ओळखले जातात. महालक्ष्मीचे व्रत हे बरेच जण करत असतात, म्हणजे स्त्री, पुरुष, कुमारिका हे व्रत कोणी देखील करू शकतं. या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी दिवसभर उपवास करून महालक्ष्मीची पूजा उपासना केली जाते. परंतु हे सर्व करत असताना आपल्याकडून काही ना काही चुका होत असतात, काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. तर त्यामुळे कोणत्या चुका आपण टाळाव्यात, कोणते नियम आपण पाळावेत, त्याचबरोबर लक्ष्मी म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार हा लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत शुभ दिवस आहे. तर त्यामुळे आपण आपल्या घरात कोणत्या वस्तू आणाव्यात, कोणत्या वस्तूंची खरेदी करावी, तर हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिली चूक किंवा नियम असा आहे की गुरुवारी केस धुऊ नये. तर गुरुवारी केस धुतल्यामुळे गुरुग्रहाची दृष्टी बदलते, आपल्या जीवनात संकटे येऊ शकतात, त्याचबरोबर धनहानीची शक्यता निर्माण होते, पतीपत्नीमध्ये कलह निर्माण होतो. तर त्यामुळे गुरुवारी केस धुऊ नये. आणि जर समजा मासिक पाळीचा चौथा दिवस वगैरे असेल, धुण्याची गरजच असेल, तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हळद टाकायचे आहे आणि त्या पाण्याने केस धुवायचे आहे. आणि ज्यांना पूजा वगैरे म्हणजे त्या दिवशी जर केस धुवायचे असेल पूजा वगैरे करण्यासाठी, तर तुम्ही आदल्या दिवशी बुधवारी केस धुवावेत, परंतु गुरुवारी अजिबातही केस धुऊ नये. मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार करू नये. ज्यांच्या घरात मांसाहार केला जात असेल तर त्यांनी मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे फक्त गुरुवारीच नाही तर संपूर्ण महिनाभर मांसाहार करायचा नाही आहे. आपण तो नियम पाळायचा आहे किंवा ही चूक करायची नाही आहे. आपल्या जो व्यक्ती व्रत करत असेल त्यांनी तर करायचंच नाही आहे, किंवा आपल्या घरात जे दुसरे कोणी खात असेल नॉनव्हेज वगैरे, तर त्यांनाही आपण विनंती करायची आहे की मांसाहार वगैरे करायचा नाही मार्गशीर्ष महिन्यात. तर हा एक नियम आपल्याला पाळायचे आहे आणि ही चूक आपण अजिबात करायची नाही आहे. मार्गशीर्ष महिन्यात आपण लक्ष्मीपूजन करत असतो, त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना देखील हा महिना समर्पित आहे. तर त्यामुळे आपण संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. गुरुवारच्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला लवकर उठून महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि दिवसभर ती पूजा तशीच ठेवून दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे. तर त्यामुळे सकाळी पूजा केल्यापासून ते दुसऱ्या दिवसापर्यंत दिवा अखंड कसा चालू राहील याची आपण काळजी घ्यायची आहे. दिवा विस्ता कामा नये ही चूक आपण अजिबात करायची नाही आहे. या दिवशी आपल्या घरात वादविवाद, कटकटी, भांडण होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. त्याचबरोबर दुसऱ्यांशी खोटे बोलू नये, कोणाला फसवू नये, दुसऱ्यांचा अपमान करू नये. आपल्या दारात जर कोणी आलं तर नक्कीच त्याचा आदर करावा ही काळजी आपण घ्यायची आहे. आपलं घर आणि मन कसं शांत राहील याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. लक्ष्मी मातेचं नामस्मरण करत राहायचं आहे. तर हे ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की म्हणजे स्त्रियांना जर मासिक पाळी असेल किंवा आपल्या घरात सुतक वगैरे आलेलं असेल तर काय करायचं, त्या दिवशी पूजा करायची की नाही. तर मासिक पाळी, सुतक किंवा जर आपण कोणत्या एखाद्या गुरुवारी जर कुठे बाहेर जावं लागलं, बाहेर गावी असाल, तर पूजा मांडणी करायची की नाही. तर मासिक पाळी वगैरे असेल किंवा तुम्ही बाहेर गेलेलं असाल तर त्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करायची नाही आहे. म्हणजे पूजा मांडणी तर करू शकत नाही, फक्त उपवास धरायचा आहे. पण तो गुरुवार आपण मोजायचा नाही आणि दुसऱ्या कोणाकडूनही तुम्ही पूजा वगैरे करू शकतात, पण तो गुरुवार आपण मोजायचा नाही. तर तुम्ही तो गुरुवार स्किप करून एक्स्ट्राचे गुरुवार आपल्याला करायचे आहे. आणि एक्स्ट्राचे गुरुवार केल्यामुळे उद्यापन कधी करायचं असाही प्रश्न आपल्याला निर्माण होतो. तर उद्यापन आपल्याला म्हणजे आपल्या पुस्तकातच दिलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून आपण व्रत सुरू करू शकतो आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. तर आपल्याला शेवटच्या गुरुवारी म्हणजे पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. जरी तुम्हाला मासिक पाळी वगैरे असेल, एखादा गुरुवार स्किप झाला असेल, एक्स्ट्राचे गुरुवार करावे लागले, तरीही शेवटच्या पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आणि त्यानंतर तुमचे जे एक्स्ट्राचे गुरुवार आहे तर ते तुम्ही पुढे करू शकतात. तर हा नियम बाहेर गावी जाणाऱ्यांसाठी, मासिक पाळी ज्यांना सुतक वगैरे असेल तर त्यांच्यासाठी देखील हा नियम आहे आणि हा नियम आपण पाळायचा आहे.
शुक्रवारी आपल्याला उत्तर पूजा करायची असते, तर उत्तर पूजा केल्यानंतर फुलं पानं ज्या आपण वस्तू ठेवू शकत नाही, फुलं पानं वगैरे असतील तर ते आपण निर्माल्यात टाकायचे आहे. आणि बाकी ज्या वस्तू आहे, नारळ, सुपारी, हळकून, खारी, खोबरं काय असेल तर ते सर्व आपण साहित्य सांभाळून आपण शेवटच्या गुरुवारपर्यंत ते पूजेमध्ये वापरायचं आहे. नारळ देखील तोच ठेवायचा आहे. आपल्याला कुठलीही वस्तू नवीन घ्यायची नाही, तर त्याच वस्तू आपण शेवटपर्यंत पाचव्या गुरुवारपर्यंत पूजेमध्ये मांडायच्या आहेत. त्यानंतर या दिवशी दूध फळे खाऊन दिवसभर उपवास करायचा आहे. आणि जर दूध फळे खाऊन झेपत नसेल तर तुम्ही साबुदाणा, राजगिरा, बटाटा, शेंगदाणे यांचे बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. या व्यतिरिक्त तांदूळ, गहू, मूग, बिस्किट, चॉकलेट वगैरे असे पदार्थ चुकूनही तोंडात टाकू नये. यामुळे उपवास मोडू शकतो आणि आपण केलेलं व्रताचे फळ आपल्याला मिळणार नाही. तर त्यामुळे अशा काही छोट्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि या चुका किंवा हे नियम आपल्याला सर्व पाळायचे आहेत. आणि आपण जर ह्या चुका किंवा नियम पाळलेत तर नक्कीच आपल्याला आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल. तर आता आपण मार्गशीर्ष गुरुवारी कोणत्या गोष्टी आपण आपल्या घरात आणल्या पाहिजे, कोणत्या वस्तूंची खरेदी केली पाहिजे, तर हे आपण बघणार आहोत. आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपण लक्ष्मीचे पावले लावायचे आहे. जर तुमच्या उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावले नसतील किंवा जुने असतील, तुम्हाला नवीन खरेदी करायचे असतील, तर तुम्ही लक्ष्मीचे पावले घेऊ शकतात. त्याचबरोबर दरवाज्यावर आपण शुभ लाभ, स्वस्तिक हे चिन्ह जर तुम्हाला लावायचे असतील तर त्यांची देखील तुम्ही खरेदी करू शकतात. अत्यंत शुभ दिवस आहे तर या दिवशी तुम्ही लक्ष्मीचे पावले, शुभ लाभ, स्वस्तिक हे चिन्ह तुम्ही दरवाज्यावर उंबरठ्यावर लावण्यासाठी घेऊ शकतात. त्यानंतर आपल्या देवघरात जर आपल्याला स्थापना करायची असेल तर तुम्ही या दिवशी कवड्यांची नक्की स्थापना करा. कवड्या या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आणि कवड्यांमुळे लक्ष्मी माता ही आपल्या घरात प्रसन्न राहते, लक्ष्मी मातेचा वास राहतो. तर त्यामुळे कवड्यांची खरेदी अवश्य करा. तर ही एक वस्तू जरूर आणा घरात आणि देवघरात कवड्यांची स्थापना करा. देवघरात जर श्रीयंत्र असेल तर ज्या दिवशी आपण मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीची पूजा करणार तर त्याच वेळेस आपण श्रीयंत्राचीही पूजा करायची आहे, कुंकुमार्चन करायचं आहे. कारण श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे आणि श्रीयंत्राची पूजा केल्यामुळे किंवा आपण त्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी श्रीयंत्राची देवघरात नवीन श्रीयंत्र घेऊन देवघरात स्थापना करू शकतो. आणि श्रीयंत्र घरात असल्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न राहतात, त्यांचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहतो. त्यामुळे श्रीयंत्र हे जरूर खरेदी करावे. त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असणारे कमळगट्ट्याची माळ तुम्ही खरेदी करू शकतात. किंवा कमळगट्ट्याची माळ खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही दर गुरुवारी पूजा करताना कमळाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात, कारण कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. जर घरात गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी गाय वासरूची मूर्ती खरेदी करू शकतात. आणि जर असेल तर दर गुरुवारी गाय वासरूची म्हणजे गाय धेनूची आपल्याला पूजा करायची आहे, कारण गायीमध्येही देवी देवतांचा वास असतो. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला गायीला नैवेद्य दाखवायचा आहे, गोगरास द्यायचा आहे, न विसरता आपल्याला हे काम करायचं आहे. आणि तर अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी या सर्व वस्तू, लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात. घरात या वस्तू आणायच्या आहेत आणि त्यामुळे आपल्या घरात कायम भरभराट राहील, सुख शांती राहील. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिले बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.